हॅलो दोस्तों, वेलकम बॅक टू द गुड वाईब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं सर्वांचं मनपूर्वक तुमच्या आवडतं चॅनल गुड वाईब्समध्ये स्वागत करतो. तर आज आपण कानबाई मातेच्या विसर्जनाचा व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला खूप मजा येणार आहे हा व्हिडिओ बघून. याचे ऑलरेडी 3 पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत आणि आता हा 4th पार्ट मी अपलोड करायला चाललेलो आहे. तर हा पार्ट पण तुम्ही नक्की बघा आणि यालाही भरभरून प्रेम द्या. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये याला शेअर करायला विसरू नका. आणि कसं होतं आमच्याकडे कानबाई मातेचं विसर्जन, याचाच हा व्हिडिओ. अशी काय चुका सांग. हा सांगते माय की जय बोल तुले रडू कसं. Yeah.
चप्पल दिखा दो चप्पल काल देती ना
आता आरती झाल्यानंतर कानबाई मातेच्या केनी जी भरली होती ती जिथले तांदूळ परत खाली केले जातात परत भरले जातात तर जेवढे तांदूळ आहे त्याच्यापेक्षा अर्धा तांब्या तरी तांदूळ वरती निघतात. याचाच अर्थ असा होतो की पूजेत कुठलीही गडबड झाली नाही किंवा पूजा खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेली आणि कानबाई मातेची बरकत मानली जाते. तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही जी केनी ही माझ्यासमोर भरल्या गेलेली होती त्याच्यामुळे इथं नंतर कोणी एक्स्ट्रा तांदूळ टाकले म्हणून ते तांदूळ वाढले असं होत नाही. तर हा एक चमत्कार मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता तर तेव्हा तर अशा प्रकारे आपल्या लाडक्या कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं आणि खूप छान पद्धतीने हा सर्व प्रोग्राम पार पडण्यात आला. मोरे कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी कारण की एवढ्या मोठा प्रोग्राम हँडल करणं इतक्या दिवसाची मेहनत सर्वांचंच कौतुक आहे. आपल्या बुर्जरचं भजनी मंडळाने पण खूप छान प्रोग्राम केला तर सर्वांचीच यात मेहनत होती आणि कानबाई मातेच्या कृपेने सर्व काही आनंदात पार पडलं याचंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझी मेहनत आवडली असेल 4 दिवसाची तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम लवकरच भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.